नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण एक सिरीज आता चालू करतोय, त्याच्यामध्ये सगळे परीक्षाभिमुख महत्त्वाचे घटक आपण याच्यामध्ये मी तुम्हाला देणार आहे। आता सगळे घटक आपण बघण्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर जे बेसिक आहे जे तुम्हाला आलंच पाहिजे ते म्हणजे काय की लसावी मसावी, ज्याला आपण LCM आणि SCF असं म्हणतो। की बऱ्याच प्रश्नांना सोडवताना आपल्याला हा कन्सेप्ट खूप महत्त्वाचा असतो, पण बऱ्याच मुलांना तो कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळं एखादं गणित तुम्ही सोडवत जरी आला तरी ते तुम्हाला मार्क न देताच तुम्हाला पुढं जावं लागतं। त्यामुळे आपण आज हा महत्त्वाचा टॉपिक घेतो, लसावी आणि मसावी। लसावी म्हणजे काय? लघुत्तम सामायिक विभाज्य, म्हणजेच त्याला आपण LCM म्हणतो, लिस्ट कॉमन मल्टिपल। आणि मसावी म्हणजे काय? महत्तम सामायिक विभाजक, हायेस्ट कॉमन फॅक्टर। आता आपण हे बघितलं की लसावी मसावी म्हणजे काय ते बघितलं आपण त्यांचा लॉन्ग फॉर्म, पण आपण एक पाहिलं की विभाज्य आणि विभाजक हे दोन शब्द आले। मग आता विभाज्य म्हणजे काय आणि विभाजक म्हणजे काय, ह्या दोघांमध्ये काय फरक आहे ते बघूया। बघा, विभाज्य म्हणजे काय, त्याला आपण इंग्लिशमध्ये मल्टिपल म्हणतो, आणि विभाजकला आपण काय म्हणतो, फॅक्टर्स। आता विभाज्य म्हणजे समजा आता 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 12 ह्या संख्यांनी, म्हणजे ह्या पूर्ण सगळ्या संख्यांनी 12 पूर्ण भाग जातो। बघा 1, 2, 3, 4, 6, 12 ह्या संख्यांनी काय होतो, 12 पूर्ण भाग जातो। म्हणून 12 ही संख्या ह्या सगळ्या संख्यांची काय आहे, विभाज्य आहे। काय आहे? विभाज्य संख्या आहे। 12 ही काय आहे, या सर्व संख्यांची काय आहे, विभाज्य संख्या। आणि विभाजक म्हणजे काय, तर 1, 2, 3, 4, 12 ने पूर्ण भाग जातो, म्हणून ह्या संख्या 12 विभाजक आहेत, ह्या संख्या विभाजक आहेत। बघा इथं काय होती, 12 ही संख्या विभाज्य संख्या होती, आणि इथं काय आहे, हे सगळे जे नंबर्स आहेत यांनी पूर्ण भाग जातो, म्हणून 12 ह्या काय आहेत, विभाजक आहेत। पण पुढे बघूया। आता लसावी काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्याच्यामध्ये मूळ अवयव पद्धती आहे, विभाज्य पद्धत आहे, आणि अंकगणिताचा मूलभूत सिद्धांत ही देखील एक काय आहे, पद्धत आहे। बघा इथे खूप पाऊस असल्यामुळं थोडासा रेकॉर्डिंगमध्ये प्रॉब्लेम येतो आहे विद्यार्थी मित्रांनो, जबरदस्त पाऊस चालू आहे। बघा आता बेसिक लसावी म्हणजेच LCM आपण ज्याला म्हणतो, बरोबर। आता लसावी म्हणजे आपण पाहिलं लघुत्तम सामायिक विभाज्य, म्हणजे अशी लहानात लहान संख्या जिला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जातो। लसावी म्हणजे काय, अशी लहानात लहान संख्या जिला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जातो, तिला आपण काय म्हणतो, लसावी असं म्हणतो। तिला आपण काय म्हणतो, लसावी। की अशी लहानात लहान संख्या काढायची की तिला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जातो। आता इथे आपल्याला दिलेला आहे 12 आणि 14, एक एक प्रश्न आपण सोडवूया। हे सगळे प्रश्न आहे तुम्हाला एक्झाम्पलसाठी दिलेले। आता इथे आहे 12 आणि 14। आता 12 आणि 14 लसावी काढायचा, आपण बेसिक जे मेथड आहे हे आपण शाळेमध्ये पण शिकलेलं आहे, त्या मेथडने आपण काढूया 12 आणि 14। आपण असं आल्यावरती काय करतो, बघा सगळ्यात अगोदर आपण कशाने भाग देऊ शकतो, 2 तर बेसाठी 14, परत एकदा 2 भाग देऊ शकतो, है ना, 2, 3, 6। आता 2 7 भाग देऊ शकत नाही, म्हणून इथे 7 आहे तसे लिहायचे, बळच इथे भाग देत बसायचं नाही। नंतर इथं आपण 3 भाग देऊन घेऊ, 3 × 1 = 3, 7 आहे तसा घेतला। नंतर आपण इथं काय करू, 7 भाग देऊ, हा 1 × 7 = 7। काय काय आले आपले मल्टिपल्स बघा, 2 × 2 × 3 × 7, इथे जेवढे नंबर आलेले आहेत तेवढे लिहून घ्यायचे, आणि त्यांचा काय करायचा, गुणाकार करायचा। बघा यांचा गुणाकार केला, 2 × 4 = 12, 12 × 7 = 84, मग यांचा लसावी किती आला, 84। बघा 12 आणि 14 आपण लसावी काढला तो किती आला, 84 यांचा काय आला, लसावी आला। ही आहे साधी सिंपल अशी एक मेथड आहे जी मी तुम्हाला सांगितली। आता आपण 20 आणि 30 देखील एक काय करूया, मसावी काढूया। 20 आणि 30 मसावी काढताना पुन्हा एकदा आपण काय करायचं, 20 आणि 30 हे एकदा लिहून घ्यायचे। बघा मी एक खूप बेसिक तुम्हाला बेसिकपासून सगळं शिकवणार आहे, आपले आता इथं डेली व्हिडिओ पडणार आहेत यूट्यूबवरती ह्या एक्झाम कट्टा चॅनलवर, त्यामुळं तुम्ही नवीन असाल तर एक्झाम कट्ट्याला सबस्क्राईब करून ठेवा। आता इथे काय होणार आहे, 2 × 20 आणि 2 × 15 = 30।
नंतर पुन्हा एकदा दोनांना भाग देऊ शकतो आपण. बेपंचे 10, 15 आहे तसे घेतले. आता इथे दोनांना देऊ शकत नाही, मग इथे पाचांना देऊ शकतो. पाच एके पाच, पाच त्रिक 15, मग आता इथं तीनांना देऊ. तीन एके तीन, एक आहे तसा. मग आता किती फॅक्टर्स आले आपले? 2 × 2 × 5 × 3. बघा किती आलं याचं उत्तर. 5 × 3 = 15, 15 × 2 = 30, 30 × 2 = 60. याचं उत्तर आलं 60. अशा पद्धतीने आपण 20 आणि 30 चा आपण काय केला, लसावी काढला. आता आपण पुढचा करूया, 16 आणि 18 चा आपण लसावी काढूया. आता 16 आणि 18 चा लसावी काढताना बघा, 16 आणि 18 मी तर ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, ह्या काय आहेत? क्रमगत समसंख्या आहेत. समसंख्या तुम्हाला माहिती आहे एकाकडे एक असतात, बरोबर, 2, 4, 6, 8, ह्या काय झाल्या? समसंख्या, ज्याला दोनांना पूर्ण भाग जातो त्याला आपण काय म्हणतो? समसंख्या. पण ह्या 16 आणि 18 कशा आहेत? क्रमगत. क्रमगत म्हणजे काय? 16 नंतर जी पुढची समसंख्या येते ती कोणती येते? 18. म्हणून 16 च्या नंतर येणारी क्रमसंख्या ही 18 आहे, म्हणून आपण तिला काय म्हणतो? क्रमगत समसंख्या. आता क्रमगत समसंख्यांचा लसावी काढताना तिथं प्रत्येक वेळी ती मेथड वापरली नाही अशी तरी चालेल. इथं एक आपण फॉर्म्युला मी तुम्हाला सांगते. अशा वेळेस काय करायचं? क्रमगत बघा, लिहून ठेवा ही मेथड. 2 क्रमगत संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकाराचा अर्धा असतो. बघा, 2 क्रमगत संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकाराचा अर्धा असतो. आता आपण त्यांचा मी हे शॉर्ट मेथडने मी तुम्हाला काढून दाखवते अगोदर. आता त्यांच्या गुणाकाराच्या निम्मा, मग 16 × 18, आता हा गुणाकार करून निम्म करण्यापेक्षा इथेच आपण निम्म पण करू, बरोबर. 92 = 18, 16 × 9 = 44, म्हणजे 144. हा लसावी किती आला? 144. पण तुम्हाला असं वाटत असेल की हे बरोबर आहे का उत्तर, तर आपण हे एकदा टॅली करूया. 16 आणि 18, आणि आपण इथे एकदा दोनांना भाग देऊ जसं आपण नेहमी करत आलो तसं. दोनांना भाग दिल्यावरती काय ना, 2 × 8 = 16. दोन मिनटं पेन करा. 2 × 8 = 16, 92 = 18. परत इथे दोनाने देऊ शकतो. 2 × 8 = 9 आहे तसे घेतले. बघा, पॉईंटमध्ये उत्तर येईल असं काहीही करायचं नाही. पुन्हा इथे दोनाने देऊ शकतो. 2 × 2 = 4, 9 आहे तसे घेतले. पुन्हा इथं दोनाने देऊ शकतो. 2 × 2. आता इथे आपण डायरेक्टली 3 करू शकतो, किंवा इथं कॅरी ओव्हर होऊन 9 जो शिल्लक आलेला आहे तो डायरेक्टली आपण इथे 9 घेऊ शकतो, आणि 9 × 1 = 9 असे पण आपण याचे फॅक्टर्स काढू शकतो. मग काय आले फॅक्टर्स बघा, 2 × 2 × 2 × 2 × 9. आता ह्यांचा गुणाकार करा बघा किती आला. 2 × 2 = 4, 4 × 2 = 8, 8 × 2 = 16, 16 × 9 = 44 असे किती उत्तर आलं? 44. म्हणजे ही आली ही शॉर्ट मेथड, आणि ही आहे आपली ट्रॅडिशनल मेथड. पण आता ह्या ही मेथड केव्हा वापरायची? शॉर्ट मेथड जेव्हा क्रमगत समसंख्या असतील तेव्हा. आता पुढचा प्रश्न आहे, 7 व 9 चा लसावी काढा. आता 7 व 9 चा लसावी काढायचा म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की 7 आणि 9 कशा आहेत? क्रमगत विषम संख्या आहेत. मग ह्या जर क्रमगत आणि विषम संख्या जेव्हा असतील त्यावेळी 7 आणि 9 चा लसावी जेव्हा आपल्याला काढायचा आहे तेव्हा त्याचे कॉमन फॅक्टर आहेत का? कोणताच कॉमन फॅक्टर नाही आहेत क्रमगत विषम संख्यांचे, ना 7 ची आणि 9 ची, एक सोडून कोणताच कॉमन फॅक्टर नाही आहे. म्हणून काय करायचं? त्यावेळी फक्त त्यांचा काय करायचा? गुणाकार करायचा. 7 × 9 = 63, मग ह्यांचा लसावी आला 63. पुढं बघा, 3 × 5 = 2. आता 3 × 5 = 2 ह्या जर आपण म्हटलं तर ह्या कशा आहेत बघा सगळ्या संख्या, की त्यांचा आपल्याला कॉमन फॅक्टर कोणताच दिसत नाही आहे 3, 5, 2 चा. मग आपल्याला अशा वेळेस काय करावं लागणार आहे? 3, 5, 2 चा लसावी काढताना त्यांना त्यांचा गुणाकार करावा लागणार आहे आपल्याला डायरेक्टली, कारण त्यांच्यामध्ये सुद्धा कोणताही कॉमन फॅक्टर आपल्याला दिसून येत नाही. बघा, त्यामुळे आपल्याला यांचा काय करावं लागणार आहे? 3, 5 आणि 2 चा गुणाकार करावा लागणार आहे. 5 × 3 = 15 आणि 15 × 2 = 30. मग ह्यांचा लसावी किती आला? 30 आला या प्रश्नाचा. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण अगदी बेसिक असे लसावीचे सगळे एक्झाम्पल्स इथे पाहिलेले आहेत. आता बघा, यांचा लसावी तुम्ही काढायचा आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर सांगायचं आहे तुम्ही सगळ्या प्रश्नांचं, ह्या 4 ही पण प्रश्नांचं.
चार प्रश्नांसाठी चार वेगळ्या कमेंट करू नका, एकाच कमेंटमध्ये क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4 असं करून मला याचा आन्सर द्या. आता बघा, घातांकित संख्यांचा लसावी. आता घातांकित संख्यांचा लसावी तुम्हाला आता MPSC ला आणि सरळ सेवेला सुद्धा अशा प्रकारचे एक्झाम्पल्स पडायला सुरुवात झालेली आहे. मग आता घातांकित संख्यांचा लसावी काढताना काय करायचंय, मोठ्या घातांकित संख्यांचे सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव असे घ्यायचे. काय करायचे, मोठ्या घातांकाचे सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. आता हा एक प्रश्न आहे बघा, x^3 ym आणि x^4 ym³ k. आता हे दोन वेगवेगळे आहेत, हा एक फॅक्टर आहे आणि हे एक आहे. आता ह्या दोघांचा आपल्याला लसावी जर काढायचा आहे तर मोठ्या घातांकांचे सामायिक अवयव. आता x इथं x^4 आहे बघा, इथं काय आहे 4 आहे आणि इकडं किती आहे x^3 आहे. मोठ्या घातांका सामायिक अवयव घ्यायचे, मोठ्या घातांकांचे सामायिक अवयव. मग आता ह्या दोघांच्या मध्ये एक सामायिक आहे पण कोणता घ्यायचा आहे, मोठा घ्यायचा आहे. म्हणून इथं काय घेतला, x^4 इथं घेतला कारण आपल्याला मोठा घ्यायचा होता घातांक. नंतर कोणता आहे कॉमन, इथे पण वाय आहे आणि इथे पण वाय आहे. आता इथे दोन्ही ठिकाणी वाय आहे पण सेमच आहे त्याचं व्हॅल्युएशन, म्हणून आपण इथे वाय आहे तसा घेतला. नंतर m इथं सिंगल आहे आणि इथं काय आहे क्यूब आहे, म्हणजेच m^3 आहे, म्हणून इथं काय घेतला m^3 गुणिले असामायिक अवयव. असामायिक अवयव कोणता आहे, फक्त के आहे. फक्त के ह्या एक्झाम्पलमध्ये आहे, इकडं आहे का नाही आहे, ह्या समीकरणामध्ये नाही आहे, फक्त या समीकरणामध्ये. म्हणून इथं गुणिले काय केलं आपण, के घेतला. मग आता सगळ्यांचं टोटल आपण काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. मग काय येणार, x^4 ym³ k ही आली आपली फायनल व्हॅल्यू. आता हे पुढचं एक्झाम्पल बघा, x^3 y आणि x^4 ky^5. आता याच्यामध्ये कॉमन कोण आहे, अगोदर एक्स, इथं एक्स आहे आणि इथं पण एक्स आहे, पण मोठा घातांक घ्यायचा आहे. मग मोठा कोणता आहे, x^4 आहे. पुढं आणखीन कॉमन कोण आहे, वाय आहे, मोठा घातांक y^5, म्हणून इथे घेतला y^5. आता इथे अजून कोण आहे का कॉमन, आता संपले, गुणिले काय आला, असामायिक काय आहे के, म्हणून के घेतला गुणिले के. x^4 y^5 ×k. मग यांचं करायचं गुणाकार, y^5 ×k. हे झालं उत्तर या प्रश्नाचं. पुढचा प्रश्न बघूया आपण, 2 नंबरचा. MyQ NK. आता याच्यामध्ये सामायिक अवयव कोणता आहे का, नाही, सगळेच कसे आहेत असामायिक अवयव आहेत. मग आपण लिहायचं एम, नंतर एन लिहायचा, नंतर के लिहायचा आणि y^3. हे झालं याचंच डायरेक्टली उत्तर, कारण ह्याच्यामध्ये मोठ्या घातांकाचं सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव हा जो आपला फॉर्म्युला आहे याची इथं कोणतीच काहीच गरज नाही आहे, कारण कोणताच सामायिक अवयव नाही आहे. म्हणून डायरेक्टली यांचा आपण काय केला, गुणाकार केला. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण एकदम बेसिक असलेल्या सवीचे एक्झाम्पल्स घेतलेले आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडासा, आता पाऊस चालू आहे, रेकॉर्डिंगमध्ये खूप प्रॉब्लेम येतो आहे, त्याच्यामध्ये अंश आणि छेदाचा लसावी काढायचा कसा तेही देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं सगळे व्हिडिओ नक्की बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.